राजकीय सामाजिक तसेच क्रीडा जगतात दिवसभरात घडलेल्या प्रमुख घडामोडी आपण डिजिटल प्रभातच्या टॉप न्यूज मधून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सृष्टी गीते. जाणून घेऊयात आजच्या ठळक घडामोडी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापैकी कुणाच्या नेतृत्वातील शिवसेना खरी या निकालाची मागणी करणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. मात्र आता ती पुन्हा लांबली असून या प्रकरणाची पुढील सुनावणी 4 आठवड्यानंतर. तत्पूर्वी दोन्ही गटांना न्यायालयाने आपली बाजू लेखी मांडण्यास सांगितले. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील 5 सदस्यीय घटनात्मक पीठापुढे ही सुनावणी पार पडली. न्यायाधीश एम आर शहा, कृष्णा मुरारी, हिमा कोहली आणि पी एस नरसिम्हा या न्यायमूर्तीच्या 5 सदस्यीय घटनापीठामध्ये समावेश आहे. घटनापीठाने दोन्ही गटांना आपली बाजू लेखी स्वरूपात मांडण्यास सांगितली आहे. यावर पुढील सुनावणी 4 आठवड्यानंतर 29 नोव्हेंबर रोजी होईल. महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे आज भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेत. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 3.0 इतकी मोजली गेल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. डहाणूच्या पूर्वेला 13 किलोमीटर अंतरावर दुपारी 12:52 सुमारास हा धक्का जाणवला. यात कोणतीही जीवित या वित्तहानी झालेली नाहीये. पालघर भागात डिसेंबर 2018 पासून सातत्याने असे धक्के जाणवतात. दरम्यान मध्य प्रदेशच्या जबलपूर जिल्ह्याच्या लगतच्या परिसरातही 4:15 सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानातून येणारे आणि सध्या गुजरातच्या 2 जिल्ह्यांमध्ये राहत असलेल्या हिंदू, बौद्ध, शीख, जैन आणि ख्रिश्चन आणि पारशींना नागरिकत्व कायदा 1955 नुसार भारताचं नागरिकत्व दिलं जाण्याचा हा महत्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय. वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती कायदा CAA 2019 ऐवजी नागरिकत्व कायदा 1995 हे नागरिकत्व बहाल करण्याचा हा निर्णय विशेष महत्वाचा मानला जातोय. पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश आदी देशातून येणाऱ्या वर नमूद केलेल्या धर्मांच्या लोकांना भारताचे नागरिकत्व देण्याची तरतूद CAA मध्ये, मात्र त्याची नियमावली अद्याप तयार केली गेली नसल्याने आतापर्यंत कोणालाही नागरिकत्व प्रदान केलं गेलं नाही. गुजरातच्या मोरबी येथील दुर्घटनेत 134 जणांचा मृत्यू झाला असून घड्याळ बनवणाऱ्या कंपनीला या पुलाचं काम कसं काय देण्यात आलं होतं असा सवाल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलाय. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा आणि राज्यात तातडीने निवडणुका घेतल्या जाव्यात अशी मागणीही केजरीवाल यांनी केली आहे. पुलाच्या देखभालीच्या संदर्भात त्यांना कोणताही अनुभव नसताना त्यांना ठेका का देण्यात आला अशी विचारणा करताना त्यांचे पक्षाशी संबंध असल्याचे दिसून येत असा दावा केजरीवाल यांनी केलाय. ते पुढे म्हणाले की पुलाच्या दुर्घटनेबाबत जी FIR दाखल करण्यात आली आहे त्यात ना कंपनीचं ना तिच्या मालकाचं नाव आहे. त्यांनी पक्षाला भरपूर देणगी दिली असावी असा आरोप केला जातोय. त्याचा तपास करावा लागेल मुख्यमंत्र्यांना. या दुर्घटनेनंतर सत्तेवर राहण्याचा मुळीच अधिकार नाहीये. त्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा. राजस्थानच्या मानगड धाम येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आज एका व्यासपीठावर एकत्र आले. विशेष म्हणजे कट्टर राजकीय विरोधक असलेल्या या दोन पक्षांच्या दोन नेत्यांनी परस्परांवर स्तुतीसुमने उधळले. मोदी यांच्या समोर केलेल्या भाषणात गेहलोत म्हणाले की पंतप्रधान मोदी जेव्हा परदेशात जातात तेव्हा त्यांना तेथे अत्यंत आदराची वागणूक दिली जाते. ती यासाठी दिली जाते की त्यांना माहीत असतं मोदी ज्या भारतातून आले तेथे गेल्या 75 वर्षांपासून लोकशाही आहे. आपल्या भाषणात पंतप्रधान म्हणाले की जेव्हा मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो तेव्हा गेहलोत देशातील सगळ्यात ज्येष्ठ मुख्यमंत्री होते. आजही या व्यासपीठावर उपस्थित असलेल्या नेत्यांमध्ये ते सगळ्यात ज्येष्ठ नेते. पूर्वी जेव्हा फिरण्यासाठी मी येथे यायचो तेव्हा इथे अगदी ओसाड जमीन होती, मात्र आता इथलं सगळं रूपच बदललंय. दिल्लीत भारतीय जनता पार्टी आणि आम आदमी पक्ष यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाने आज नवा कळस गाठला. त्यामुळे हा संघर्ष पुढच्या काळात आणखी तीव्र झालेला पाहायला मिळणार आहे. त्याचं कारण म्हणजे केजरीवाल सरकारमधील दिल्लीचे पालकमंत्री गोपाल राय यांनी भाजपच्या येथील कार्यालयाचं बांधकाम थांबवले. तसेच नियमांवर बोट ठेवून बांधकाम करणाऱ्या LNT कंपनीला 5 लाखांचा दंडही ठोठावलाय. दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर बांधकाम आणि तोडफोडीच्या कामांवर बंदी घालण्यात आली आहे. त्या अनुषंगाने DDU मार्गावरील भाजप कार्यालयावर ही कारवाई करण्यात आली आहे. गोपाल राय तेथे अचानक पाहणी करण्यासाठी दाखल झाले होते आणि नंतर त्यांनी कारवाईचे आदेश दिले. बिहारच्या राजकारणात भारतीय जनता पार्टीला मात देत संयुक्त जनता दल आणि राष्ट्रीय जनता दल एकत्र आले. मुख्यमंत्री नितीश कुमार संयुक्त जनता दलाचे सर्वेसर्व आहेत, तर लालू प्रसाद यादव राष्ट्रीय जनता दलाचे. मात्र प्रकृती आणि विविध खटल्यांच्या कारणास्तव लालू राजकारणात सक्रिय राहू शकत नसल्यामुळे आता इथून पुढे तेजस्वीत सगळं काही पाहतील असे संकेत पक्षाच्या दिल्लीत झालेल्या कार्यकारिणीत दिले होते. त्यानंतर आता नितीश यांनी तेजस्वी यांच्याकडे बोट दाखवत अब इसी को आगे बढाना है असं म्हटलंय. त्यावरून बिहारच्या राजकीय वर्तुळात
नवी मांडणी सुरू झाली आहे. नितीश यांचं कोणी राजकीय उत्तराधिकारी नाही, त्यांना मुलगा आहे मात्र तो राजकारणात नाही, तर पक्षात त्यांच्या एवढी उंची अन्य कोणत्या नेत्याला गाठता आली नाहीये. अशातच बराच काळ भाजप सोबत घरोबा केल्यानंतर नितीश यांनी अचानक काडी मोड घेत राजदचा हात पकडला. अभिनेत्री कंगना रनावत भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर पक्षाची भूमिका स्पष्ट करताना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा म्हणाले की त्यांचे पक्षात स्वागत आहे, मात्र पक्षाच्या नियमानुसार त्यांच्याशी वागणूक असेल. अगोदर पक्षात या, मग तुम्हाला कोणती जबाबदारी द्यायची ते आम्ही ठरवू, असंही त्यांनी नमूद केलं. उत्तर प्रदेशातील मथुरा येथून हेमा मालिनी यांच्या जागेवर त्यांना उमेदवारी दिली जाण्याची पतंगबाजी झाल्यावर आता हिमाचल प्रदेशातील मंडी येथून त्यांना लोकसभेवर पाठवलं जाण्याची शक्यता वर्तवली जाते. शनिवारी एका कार्यक्रमात बोलताना स्वतः कंगनाने राजकारणात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली. 3 वर्षांपूर्वी जम्मू काश्मीरच्या पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अर्थात सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला. त्यात 40 जवान शहीद झाले. फैज रशीद नावाच्या अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्याने तेव्हा फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती आणि आनंद व्यक्त केला होता. त्या प्रकरणात विशेष न्यायालयाने आता त्याला 5 वर्षांची शिक्षा आणि 10,000 रुपये दंड ठोठावलाय. फैज बंगळुरूच्या कचरकनहल येथील रहिवासी असून त्याला 14 फेब्रुवारी 2019 रोजी अटक करण्यात आली. त्यानंतर त्याने केलेले जामीन अर्ज फेटाळण्यात आले होते, तेव्हापासून तो तुरुंगात असे. त्याचे हे कृत्य आणि गंभीर आणि राष्ट्रविरोधी आहे असं त्याला शिक्षा ठोठावताना न्यायालयाने म्हटलं. लॉरेन्स बिश्नोई गँग कडून मिळालेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर हिंदी चित्रपट सृष्टीतील आघाडीचा कलाकार सलमान खान याची सुरा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याला आता Y+ दर्जाची सुरक्षा प्रदान केली जाणार आहे. पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांच्या हत्या प्रकरणात कथित लॉरेन्स बिश्नोई गँगचा समावेश होता. त्यानंतर काही दिवसांनी सलमानलाही ठार मारण्याचं पत्र देण्यात आलं होतं. सलमान सोबत त्याचे वडील सलीम खान यांनाही धमकीचं पत्र पाठवण्यात आलं होतं. सिद्धू मूसेवाला प्रमाणे तुझी स्थिती करू असं त्यात म्हटलं होतं. या पत्राच्या संदर्भात बिश्नोई टोळीशी संबंधित अटकेत असलेल्या गुन्हेगारांकडे चौकशी करण्यात आली होती आणि त्यांनीही त्याची कबुली दिली. त्यानंतर आता सलमानची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.